मी ऐश्वर्या खेडेकर, तुम्ही पाहताय दीपवाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नातून जेटीसाठी 109 कोटीचा भरीव निधी मंजूर, बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण। परकर यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस, आश्वासनाची पूर्तता न केल्याने उपोषणाला बसण्याची वेळ। आणि दशनेमा मुरली मनोहर महिला मंडळातर्फे महिला दिन उत्साहात साजरा। पाहूयात सविस्तर वृत्त। मुंबईपासून जवळच असलेल्या अलिबाग तालुक्यातील मच्छीमारांना कित्येक वर्षापासून जेटीची अपेक्षा होती, आणि याचीच दखल घेत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या प्रयत्नातून येथील जेटीसाठी 109 कोटीचा भरीव निधी मंजूर करून दिलाय। खाडीचे खोलीकरण आणि बंधारा निर्माण करण्याचे काम होणार असल्याने मच्छीमारी व्यवसायात सुलभता येणार आहे। या कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते आणि शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या उपस्थितीत पार पडले। ही जेटी वर्सोलीकरांसाठी उपयोगी आणि मच्छीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी याची मदत होईल असा विश्वास देखील यावेळी आमदार दळवी यांनी व्यक्त केला। तरी वर्सोली सालमला जेटी हे 109 कोटीचं MMRDC माध्यमातून हे टेंडर अलॉटमेंट झालेलं आहे। केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत आणि राज्याच्या मदतीने खऱ्या अर्थाने या कामाला 109 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। 2005 साली या ठिकाणी केंद्र सरकारच्या सागरमालाच्या माध्यमातून टेस्टिंग बंधारा, गॅबिन बंधारा या ठिकाणी निर्माण झाला आणि बऱ्याच वर्षाकाळानंतर आम्हा सगळ्यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळात सगळे मंत्री, विशेषतः माझे सगळे दोन्ही ग्रामस्थ यांच्या विनंतीला सन्मान देऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी माझ्या कोळी बांधवांना मच्छीमारी सुलभता यावी या दृष्टिकोनातून या खाडीचं खोलीकरण, इथे बंधारा अशा पद्धतीचं 109 कोटीचा त्याचा फायदा निश्चित असा आहे। या ठिकाणी जसं आपण सासून डागला पूर्ण मच्छी त्या ठिकाणी उतरवली जाते, लिलाव केला जातो, त्याच पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण माझ्या तालुका किंवा मुरुड तालुक्याला याचा लाभ व्हावा यासाठी या जेटीची निर्मिती आपण करतोय आणि त्याचा फायदा निश्चित माझ्या दोन्ही सगळ्याच कोळीवाड्यांना होणार आहे। महाड पोलादपूर विधानसभेचे आमदार आणि शिवसेना पक्षप्रतोद भरत गोगावले यांच्या माध्यमातून विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले। महाड तालुक्यातील वराठी येथील सावित्री नदी किनारी असलेल्या जेठीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाले। खाडीलगत असणाऱ्या गावांना पर्यटनदृष्ट्या फायदा होणार असून या गावात रस्त्यांमुळे दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागेल असे प्रतिपादन आमदार भरत गोगावले यांनी यावेळेस व्यक्त केलं। तरी या प्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र सावंत, पंचायत समिती माजी सभापती शोएब पाचकर, महिला संघटिका प्रेरणा सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या माध्यमातून जवळजवळ 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे, वर्क ऑर्डर झालेला आहे, त्याचं भूमिपूजन आज निवडणूक लागायच्या अगोदर आम्ही श्रीफळ वाढवलेलं आहे आणि रस्ता पूर्ण झाला, निवडणूक होऊन गेल्यानंतर जोरदार उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवू, त्यावेळेला आपल्या सगळ्यांना पाचारण केलं जाईल। आज थोडा घाई गडबडीत आहे, परंतु या भागामध्ये प्रत्येक गाववाडी वस्ती, कुठलाही गाववाडी वस्ती कुठल्याही विकास कामापासून वंचित राहणार नाही ह्याची जबाबदारी मी तर आहेच, आमचे जिल्हा परिषदाचे पंचायत समिती सदस्य, सरपंच, इतर कार्यकर्ते, पदाधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून या संपूर्ण खाडीपट्ट्यामध्ये दोन्ही बाजूला तुडील विभाग आणि तिकडचा वहूर विभाग या दोन्ही विभागामध्ये कुठल्याही गावामधलं एकही काम विकासाचं शिल्लक राहणार नाही हा माझा शब्द आहे मुख्यमंत्र्यांच्या वतीने। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। चला वळूयात पुढच्या बातमीकडे। महाड कोकरेतर्फे गोवले गावच्या हद्दीत रस्त्यावर वणव्यामुळे एक झाड रस्त्यावर पडून वाहतूक ठप्प झाली होती। जवळजवळ तासभर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, मात्र कोकरे येथील रहिवाशी मंगेश सावंत, संदेश गोरे, रावजी मांडवकर, नथुराम भुवळ, रामचंद्र मनवे यांनी त्वरित पडलेलं हे झाड हटवण्यास सुरुवात केली। त्यांच्या प्रसंगावधानाने अडकून पडलेली वाहतूक सेवा मोकळी झाली, यामुळे प्रशासन आणि प्रवाशांकडून नागरिकांचं कौतुक केलं जात आहे।
रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा उत्सवाला सुरुवात झाली आहे. 25 तारखेला धुळवड साजरी केली जाणार आहे. या शिमगोत्सवासाठी खेड तालुक्यात गावी येणाऱ्या गावकऱ्यांना मात्र धुरळ्याचा त्रास सहन करावा लागतोय. खेड तालुक्यातील असगडी लवेल या गावात धुरळ्यामुळे ग्रामस्थांचा जीव वेठीस आलाय. मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या गावांपैकी असगणी आणि लवेल या गावात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याची कामे मागील 4 महिन्यापासून सुरू आहेत. असगणी रस्त्याचे 5 दिवसाच्या फरकाने 2 भूमिपूजन संपन्न झालं. दोन्ही कामे चिपळूण येथील SM चिपळूणकर या ठेकेदार कंपनीमार्फत केली जात आहेत. मागील 2 महिन्यापासून येथील दोन्ही कामे ठप्प आहेत आणि काम बंद असल्याने मातीवर पाणी मारणं देखील बंद आहे. परिणामी रस्त्यालगत राहणारे कुटुंब, ये जा करणारी वाहनं आणि प्रवाशांना या धुळीचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे नागरिक आता हैराण झाले आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेडने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने पुन्हा एकदा 67 वर्षीय वयोवृद्ध परकार यांना उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. आज 17 मार्च रोजी त्यांच्या उपोषणाचा 2 दिवस असून देखील कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचं दिसून आलंय. खेड तालुक्यातील दस्तुरी येथील स्वतःच्या जागेत जाण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी परकार यांचं हे उपोषण सुरू आहे. 29 फेब्रुवारी रोजी केलेल्या उपोषणावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं होतं. मात्र अद्यापही यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता परिस्थिती जैसे थे असल्याने, शिवाय या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने परकार आपल्या उपोषणावर ठाम असल्याचं दिसून येत आहे. दशनेमा मुरली मनोहर महिला मंडळातर्फे 16 मार्च रोजी तटकरी सभागृहामध्ये महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून ज्येष्ठ महिलांचा सन्मान आणि महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळेस करण्यात आलं होतं. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खेड येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर साधना धारिया या आवर्जून उपस्थित होत्या. यावेळेस साधना धारिया यांनी आपल्या मनोगतातून महिला आत्मनिर्भय आणि स्वयंसिद्धीसाठी मार्गदर्शन केलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बीजा गांधी गुजराती, साधना बुटाला, संगीता तलाठी, शुभदा शेठ, सुलोचना तलाठी आणि मंडळाचे अध्यक्ष दीप्ती बुटाला यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पंकजभाई शहा यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केलं आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. चार दिवसापूर्वीच मुंबईतील जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती, त्या पाठोपाठ आता रविवारी उद्धव ठाकरेंना आणखी एका आमदाराने धक्का दिलाय. विधान परिषदेचे ठाकरे गटाचे आमदार
आमशा पाडवी यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाडवी यांचे पक्षात स्वागत केले. एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड पुकारल्यानंतर आमशा पाडवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती, पण अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमशा पाडवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेतलाय. आमशा पाडवी यांच्या रूपाने शिंदे गटाला एक आदिवासी नेत्याचा चेहरा मिळालाय. आमशा पाडवी यांच्यासह नंदुरबारमधील ठाकरे गटाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी देखील रविवारी शिंदे गटात पक्षप्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आमशा पाडवी यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. वळूयात पुढच्या बातमीकडे. खेड तालुक्यात उन्हाच्या झळांनी साऱ्यांना घाम फुटतोय आणि त्यात आता उपलब्ध पाण्याचे जलस्रोत देखील आटत चालले आहेत. ग्रामस्थांना पाण्यासाठी हंबरडा फोडावा लागतोय. चार गावातील 12 वाड्या टँकरच्या प्रतीक्षेत असताना जिवाणखवटी येथील ग्रामस्थांनी देखील टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केलाय. तालुक्यातील खोपी अवकिरेवाडी मानेवाडी येथील ग्रामस्थान पाठोपाठ सुसेरी देवसडे येथील सावंतवाडी वैरागवाडी जाधववाडी बौद्धवाडी मधलीवाडी कुळवंडी शिंदेवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केलाय. तर कशेडी थापेवाडी बारटोक बंगला शिंदेवाडी येथील ग्रामस्थ देखील टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. या गाववाड्यांमध्ये सर्वेक्षण झाल्यानंतर टँकरने पाणी पुरवठा करण्याची कार्यवाही करण्यात येईल असं आता सांगण्यात आलंय. महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण दलित मित्र पुरस्कार महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समाजकार्य पत्रकारिता साहित्य धर्म विद्यार्थी क्षेत्र आणि विविध चळवळीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकनाथ बिरवटकर यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र संपादक परिषदेचे सचिव आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलंय. तसेच आदिवासी पाड्यांमध्ये शैक्षणिक उपक्रम ते राबवत असतात. झोपडपट्टी तसेच मागासवर्गीय पाड्यांमध्ये नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी शासन दरबारी प्रयत्न देखील केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळेच आदिवासी पाड्यांमध्ये नळ योजना सुरू झाली. तसेच महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आदिवासी पाड्यांमध्ये तसेच झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवण्याचं काम केलं. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.